रजा नाकारल्यामुळे सोमवारी एसटी चालकाने चक्क मृतदेहच एसटी बसस्थानकात आणल्याने परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. सांगली एसटी बसस्थानकामध्ये चालक वसंत गोविंद माने याच्या भावजयाचा मृत्यू झाला होता. सदर प्रकाराबाबत वसंत माने यांनी आपले वरिष्ठ जे जे चव्हाण यांना निरोप देऊन रजा मागितली होती. मात्र हा निरोप चव्हाण यांनी पी व्ही डोंगरे यांना न दिल्याने डोंगरे यांनी रजा नाकारत कामावर हजर व्हा, अन्यथा रिपोर्ट करणार असे सांगितल्यावर चालक वसंत माने यांनी सदर मृतदेह दवाखान्यातून गावी न घेऊन जाता थेट एसटी बसस्थानकात कार्यालयात आणल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आणि तणाव निर्माण झाला होता. नंतर रजा दिल्याने सदर मृतदेह माने यांनी घेऊन गेले, मात्र रजा दिल्यावर असे का केले असा सवाल वरील आगार व्यवस्थापक अमित माळी यांनी उपस्थित केला आहे. सुपरवायझरना निरोप दिला होता, त्यांचा तो दुसरे जे आमचे टी आय आहेत म्हणजे त्यांना तो देण्यास ते कामाच्या पद्धती विसरून गेले. ज्यावेळी इथं टायमिंग थांबलं होतं त्यावेळी श्री डोंगरे आमचे वाहतूक निरीक्षक यांनी श्री माने यांना तुम्ही कामावर यायला पाहिजे या संदर्भात फोन केला होता. त्यावेळी श्री डोंगरे यांच्याकडून तुम्ही कामावर हजरच राहिला पाहिजे अशा स्वरूपाचं बोलणं झालं. त्यानंतर श्री माने यांचे बंधुराज यांनी मला फोन केला होता. म्हणजे हे बोलणं झाल्यानंतर मला फोन केला होता की आमच्या घरातील व्यक्ती एक मयत झालेली आहे आणि त्यावेळी त्यामुळे आम्ही काही कामावर घेणार नाही म्हणजे आमचे बंधुराज. त्यावेळी मी त्यांना काही अडचण नाही, मी आमच्या सुपरवायझरना सांगतो असं श्री माने यांच्या बंधूंना माझ्याकडून सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर एस टी महामंडळाचा प्रवासी सीझन चालू झाला आहे असं सांगून सांगली विभागातील कामगारांना त्यांच्या घरी जरी एखादं मयत झालं, घरी मुलाची लग्न असतील, मुलींची लग्न असतील, तरीसुद्धा एस टीचे अधिकारी त्यांना रजा देत नाहीत. प्रसंगी आपली मुलं बाळं बाजूला ठेवून त्यांना ड्युट्यावर यावं लागतं. आज असाच एक प्रकार झाला. सांगली डेपोतील एक चालक पी जी माने या चालकाची ड्युटी सकाळी होती. त्याच्या घरामध्ये त्याची भावजय ही सकाळी 7 वाजता मरण पावली. कामगारांच्या घरामध्ये अशा तऱ्हेनं दुर्घटना घडली असतानासुद्धा एस टीचे माजलेले अधिकारी त्याबाबत लक्ष देत नाहीत, कामगारांना रजा देत नाहीत, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाकडे लक्ष देत नाहीत, त्यांना साधी माणुसकीसुद्धा राहिलेली नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर हे जे काही स्थानक प्रमुख दीपक खिलारे म्हणून आहेत त्यांना बडतर्फ करावं अशा तऱ्हेची मागणी आम्ही एस टी कामगार संघटनेच्या वतीनं केलेली आहे.